गुरुचरित्र अध्याय पंचविशावा श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमः जय जय सिद्ध योगी मुनि तूचितारक शिरोमणि साक्षी एतसे अंतकरणी बोधिलामाते परमार्थ ऐसा कृपाळु सर्वेश्वर आपण जाहला अवतार ये राधि सतसे नर ज्ञानी जना प्रत्यक्ष तया त्रिविक्रम भारतीसी दाविले रूप प्रत्यक्षेसी पुढे कथा वर्तिली कैसी ते निरोपावे धातारा सिद्धमणे ऐकबाळा श्री गुरुची अगम्य लीळा सांगता होय बहुकाळा साधारण सांगतसे समस्त महिमा सांगता विस्तार होईल बहुकथा याची कारणे तुझ क्वचिता निरोपीतसे बाळका पुढे वर्तले अपूर्व एक ऐक शिष्या नामधारक विदुरा नाम नगर एक होता राजा यवनवंशी महाक्रूर ब्रह्मद्वेषी सदा करी जीवहिंशी चर्चा करवी ब्राह्मणांसी वेद म्हणवी आपणा पुढे विप्रांसी म्हणे तो यवन जे का असती विद्वज्जन आपुल्या सबेसी येऊन वेद सर्व म्हणावे त्या ते देईन द्रव्यभूत सर्वांमध्ये ते मान्यवंत जे कोण सांगतील वेदार्थ विशेष त्यासी पूजा करू ऐसे ऐकोनी ज्ञानी जन नेणो म्हणती मतीहीन जे कोण सती ज्ञानहीन कांक्षा करती द्रव्यावरी जाऊनी तया म्लेंच्या पुढे वेदशास्त्रे वाचिती गाढे म्लेंच्या मनी असे कुडे ऐके अर्थ यज्ञकांड म्हणे विप्र यज्ञ करीती पशुहत्या करणे रीती अम्मा म्लेंच्या ते निंदिती पशुवधी म्हणून या येणे परी ब्राह्मणांसी निंदा करी बहुवसी योग्यता ज्या द्विजवरांसी अपार द्रव्य देता होय येणे परी तो यवन देतो द्रव्य म्हणून ऐकते जाले सकळ जन देशो देशींचे विप्रकुळ वेदशास्त्री अतिनिपुण द्रव्यावरी करुणी मन भेटते जाहले त्या यवना वेद म्हणती त्या पुढे ऐसे मंदमती विप्र त्यांची जोडी यमाचे नगर मदोन्मत्त दुराचार कलियुगींचे तेचिष्ट येणे परी वर्तमानी वर्तत सता एके दिनी मंदभाग्य विप्रदोनी येऊनि भेटले रायासी वेदशास्त्र अभिज्ञाती तीन वेद जाणो म्हणती तया यवना पुढे कीर्ती आपली आपणची सांगते झाले विप्रमणती रायासी कोणी नाही आम्हा सरसी वाद करावया वेदांसी नवती आचारी राष्ट्रांत असती जरी तुझ्या नगरी त्वरित येथे पाचारी आम्हा सवे वेदचारी चर्चा करवी त्या द्विजांसी विप्रवचन ऐकोनी राजा पडे साभिमानी आपुले नगरीचे ब्राह्मणाणोनी समस्तांते पूसतसे राजा म्हणे समस्तांसी चर्चा करा तुम्ही यांसी जे जिंकिती तर्केसी अपार द्रव्य देऊ म्हणे ऐकोनिया ज्ञानी जन म्हणो लागले त्या यवना ऐसी योग्यता आहे कवणा जे यांते पराभवी जे आम्हामध्ये हेच श्रेष्ठ विप्रदोनी मा सुभट यांते करुणिया प्रकट मान द्यावा महाराजा ऐसे म्हणती द्विज समस्त ऐकोनी राजा मान देत वस्त्रभूषणे विचित्र गजावरी आरूढ करी आरूढोनी हस्तीवरी मिरवामणे आपुले नगरी नवती विप्र यांचे सरी हेची राजे विप्रांचे आपण राजा यवनांसी द्विजराजे हे ब्राह्मणांसी ऐसे भूसर तामसी म्लेंच्या पुढे वेद म्हणती महातामसी ब्राह्मण द्विजांते करुणिया दूषण राजे म्हणविती आपण तया यवन राज्यांत ऐसे असता वर्तमानी विप्रमदांधे व्यापुनी राजा पुढे जाऊनी विनविता ती तयासी विप्रमणती रायासी आम्हा योग्यता बहुवसी न मिळे एखादा वादासी वृथा झाले शिकोनिया आमुचे मनी बहु आर्ता करणे वाद वेदशास्त्रार्था निरोपदे
द्यावा जाऊ आता विचारू तुझ्या राष्ट्रांत जरी मिळेल एखादा नरू तया सवे चर्चा करू न मिळे तैसा द्विजवरू जयपत्र घेऊ गावो गावी राजा म्हणे तयांसी जावे राष्ट्रा त्वरितेसी पराभवावे ब्राह्मणांसी म्हणून निरोप देतसे यवनाचे आज्ञेसी निघाले द्विजवर तामसी पर्याटन करिता राजासी गावो गावी विचारिती गावो गावी हिंडती जयपत्रे लिहून घेती ऐसी कवणा असेल शक्ती तया सन्मुख उभावोय समस्त नगरे हिंडता गेले तया दक्षिणपंता भीमा तीरसे ख्याता कुमसी ग्राम उत्तम तेथे होता महामुनी त्रिविक्रम भारती म्हणोनी त्यासी येती वेदतीनी अनेक शास्त्री अभिज्ञ महामुनी कीर्तिवंत म्हणोनी सांगती जनसमस्त ऐकती द्विज मदोन्मत्त गेले तया मुनिपाशी जाऊनी म्हणती तयासी त्रिवेदी ऐसे म्हणवीसी चर्चा करावी आम्हांशी अथवा द्यावे हरिपत्र विप्रवचन ऐकोनी म्हणतसे त्रिविक्रम मुनी आम्ही नेणो वेदतीनी अथवा नेणो वेद एक जरी जाणतो वेदशास्त्र तरी का होतो अरण्यपात्र वंदन करीते राजे समग्र तुम्हा सादृश भोग भोगितो नेणो म्हणनी अरण्यवासी वेशधरिलासे संन्यासी आम्ही भिक्षुक तापस तुम्हा समान नवे जाणा आर्यत्वा जिंतुन नाही त्याचा साभिमान तुम्ही उत्कृष्ट विद्वज्जन आम्हा सवे काय वाद ऐकोनी मुनीचे वचन तव काले ते ब्राह्मण आम्हा सवे वादक वन करणार ऐसा भूमंडळी हिंडत आलो सकळ राष्ट्र आम्हा समान नाही नर म्हणून दाविती जयपत्र असंख्यात परियेसा येणे परी आपणांसी जयपत्र द्यावे विशेषी अभिमान असेल मानसी करी गावाद म्हणता ती अनेक परी त्या ब्राह्मणांसी सांगे मुनी विनयेसी नैकती द्विज महातामसी मागती जयपत्र आपुले त्रिविक्रम मामुनी विचार करी आपुले मनी यती न्यावे गाण गाभुवनी शिक्षा करणे द्विजांते विप्रमदांदे व्यापिले अनेक ब्राह्मण धिक्कारिले या ते उपाय करणे भले म्हणून योजना करी तसे त्रिविक्रम म्हणे त्या ब्राह्मणांसी चला गाण गा पुरासी तेथे देईन तुम्हांसी जयपत्र विस्तारे तेथे असती आमुचे गुरु तयां पुढे देईन पत्रु अथवा तुमचे मनींचा भारू करू शमन म्हणती देखा ऐशी निगुती करूनी निघाला त्रिविक्रम महामुनी सवे येती विप्रदोनी आंदोलिके बैसोनिया मूढ ब्राह्मण अज्ञानी यतीश्वरा ते चालबोनी आपण बैसले सुखासनी म्हणोनी अल्पायुषी जाहले पातले तया गाणगापुरा जे का स्थानी श्रीगुरुवर रम्यस्थान भीमा तीर वास नृसिंह सरस्वती नमन करुणी श्री गुरुसी विनवी मुनी भक्तिसी कृपामूर्ती व्योमकेशी भक्तवत्सल परमपुरुषा जय जया जगद्गुरु निर्गुण तू निर्विकारू त्रयमूर्तीचा अवतारू अनाथांचा रक्षक दर्शन होताची तुझे चरण उद्धरे संसार सर्वार्ण नेणती तुझ अज्ञान जन अधोगतीचे ते चेष्ट सद्गदीत कंठ जाहला रोमांचळ उठियेला नेत्रिबाष्पे आनंद जळा माथा ठेविला चरणांवरी नमन करिता मनीश्वराते उठविले श्री गुरुनाथे आलिंगोने करुणावक्त्रे पुसता झाला वृत्तांत श्री गुरु पुसती यतीश्वरासी आलेति कवण कार्यासी विस्तारुणी आम्मासी निरोपावे मुनीवरा श्री गुरुवचन ऐकोनी सांगतेसे त्रिविक्रम मुनी मदोन्मत्त विप्रदोनी आले असति चर्षेसी वेदशास्त्रादी मिम्मासे म्हणती चर्चा करू हर्षे वेदचारी आपुले वश्य म्हणती मूढ विप्रदोनी जरी न कराल चर्चा आम्हांशी
पत्रमागती हारी ऐसी अनेक परितयांसी सांगता नैकती उन्मत्त म्हणून आलो तुम्हा जवळी तूची स्वामी श्री गुरुमौळी तुझे वाक्यसे बळी तेणे परी निरोपावे मुनी वचन ऐकोनी श्री गुरु बोलती हास्यवदनी आले होते विप्रदोनी त्या ते पुसती वृत्तांत श्री गुरु म्हणती विप्रांसी आला तुम्ही कवण कार्यासी वादकाय असे तुम्हांसी काय लाभ येणे गुणे आम्ही तापसी संन्यासी आम्हारी जीत सरसी काय थोरी व तुम्हांसी जय होता यती सवे श्री गुरुवचन ऐकोनी बोलते जाहले विप्रदोनी आलो पृथ्वी इंडोनी समस्त विप्र जिंकित नव्हे कोणी आम्हा सन्मुख वेद चर्चा परांगमुख म्हणोनी पत्रे अनेक जयादिके दाखविली येणे रीती आमांसी पत्र देता काय सायासी कोपाला त्रिविक्रमासी घेऊन आला तुम्हा जवळी जरी असेल साभिमान तुम्हा सहित दोघे जण वेदशास्त्रादी व्याकरण चर्चा करा म्हणती विप्र आम्ही जाणो वेदचारी नवती कोणी आम्हासरी तुम्ही दोघे यतीश्वरी काय जाणाल वेदांत श्री गुरु म्हणती विप्रांसी गर्वे नाश समस्तांसी देवदानव दीकांसी गर्वे मृत्यू लाधला जाणा गर्वे बळीसी काय जाले बाणासुरा काय पावले लंकानाथ कौरव गेले वैवस्वत क्षेत्रासी कवण जाणे वेदांत ब्रह्मादि का नकळे पंथ वेदादि अनंत सर्गर्ववाया तू का गा करीसी जरी विचारसी आपुलेत तरी सांडिजे गर्वभ्रांत काय जाणसी वेदांत चतुर्वेदी म्हणवीसी श्री गुरुवचन ऐकोनी गर्वे दाटले बहुमनी जाणो आम्ही वेदतीनी सांग सहिता परियेसा येणे परी श्री गुरुसी बोलती ब्राह्मण गर्वेसी सिद्ध म्हणे नामधारकासी अपूर्व पुढे वर्तले या वेदांचे आद्यंत श्री गुरु ब्राह्मणांसी निरोपित सांगे नैका एकचित्त म्हणे सरस्वती गंगाधर इति श्री गुरुचरितामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे विप्रात्म प्रशंसा नाम पंचवीशोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणम् अस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त